नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्व अभिज्ञता धारकांचे आणि शिक्षण सेवकांचे बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर। प्रस्तुत व्हिडिओ रिलेटेड आहे शिक्षण सेवकांच्या मानधनवाढी संदर्भात, सोबतच शिक्षक भरतीच्या बाबतीतही। रखडलेली शिक्षक भरती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीसाठी ऑनलाईन प्रयत्न सुरू आहेत हे सर्व परिचित आहे, कारण आपण सुद्धा यामध्ये समाविष्टित आहोत, सहभागी आहोत। आणि आणखीही जर काही उमेदवार यामध्ये सहभागी झालेले नसतील तर कृपया यामध्ये सहभाग नोंदवा, कारण सामाजिक प्रसारमाध्यमांचं महत्त्व आजच्या घडीला अत्यंत मोठं आहे। शासन व प्रशासनाकडे आपल्या समस्या पोचविण्यासाठी ऑनलाईन मीडिया महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे, म्हणून कोणीही मागे राहू नका। राज्यामध्ये शिक्षण सेवक हे पद सुरू होऊन जवळपास 20 वर्ष झाली। या 20 वर्षात केवळ एकदाच या पदासाठीचे मानधनवाढ करण्यात आली। 2000 मध्ये प्रति महिना 3000 रुपये मानधनावर ही योजना सुरू झाली व त्यानंतर 2010 मध्ये हे मानधन 6000 रुपये करण्यात आले। सप्टेंबर 2019 मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 5809 नवनियुक्त शिक्षकांची भरती करण्यात आली, परंतु या तुटपुंज्या मानधनावर आपल्या संसाराचा गाडा कसा ओढायचा हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला। शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी यासाठी अगोदरसुद्धा प्रयत्न केले गेले, म्हणजेच लॉकडाऊनच्या अगोदरसुद्धा प्रयत्न केले गेले, परंतु त्याला यश आलेले नाही। सरकारपुढे तीव्रतेने आपल्या वेदना मांडण्यासाठी एका ठराविक वेळेत राबवलेल्या ट्विटर ट्रेंडमध्ये सर्व शिक्षण सेवकांनी सहभाग नोंदविला आणि आपली मागणी शासन दरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सर, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू तसेच सर्वपक्षीय प्रमुख नेते यांना ती टॅग या उमेदवारांनी केली। नामदार बच्चू कडू यांनी काही दिवसापूर्वीच या समस्येबाबत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून या योजनेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सकारात्मक निर्णय घ्यावा अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहिलेले आहे। तसेच काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ सरांनासुद्धा मानधनवाढीच्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलं आणि त्यावेळेस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। यासोबतच काही महिन्यांपूर्वी माननीय शिक्षण उपसंचालकांनी माननीय शिक्षण आयुक्तांना पत्र लिहून किंवा परिपत्रक काढून विचारणा केली होती की शिक्षण सेवकांच्या मानधन वाढ म्हणजेच यांचं मानधन दुप्पट करण्याबाबत आपलं काय मत आहे अशी विचारणा केली होती, परंतु त्याबद्दल अद्यापही काही निर्णय घेण्यात आलेला नाही। सोबतच मंत्रिमंडळामध्ये शिक्षण सेवकांचे मानधन वाढ 15420 करण्यात येणार आहे अशी बातमीसुद्धा उठली होती, परंतु ती बातमीसुद्धा अद्यापही शांतच आहे। परंतु सध्या तरी शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया शासन आणि प्रशासनामधून बघायला आपल्याला मिळत आहेत। आता प्रश्न आहे शिक्षक भरतीचा। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती रखडलेली आहे, कारण राज्यावर कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खणखणाट आपल्याला बघायला दिसत आहे। राज्य शासनाने 23 जून 2017 शासन नियमानुसार डिसेंबर 2017 अभियोग्यता चाचणी घेतली आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची ऑनलाईनच भरती प्रक्रिया सुरू केली, परंतु ही भरती प्रक्रिया अत्यंत अडथळ्यांनी भरलेली होती। यामध्ये खूप साऱ्या कोर्ट केसेस टाकल्या, लोकसभा विधानसभा तसेच उच्च न्यायालयातसुद्धा विविध कोर्ट केसेस दाखल झाल्या। या शासन प्रक्रियेतील विना मुलाखतीच्या याद्या यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आहेत, ज्यामधून जवळपास 5800 विद्यार्थ्यांची किंवा कॅन्डिडेट्सची निवड यादी प्रसिद्ध झाली आहे। त्यामध्येदेखील गणित विज्ञानसारख्या महत्त्वाच्या विषयांची 6 ते 8 स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांची 2300 पदे TET किंवा CTET पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त राहिलेली आहेत, तर पात्र उमेदवारांमधून ही पदे भरण्यात यावी अशी मागणी अभियोगधारकांनी शिक्षण मंत्री यांच्याकडे केलेली आहे। सोबतच जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत या वर्गांकडे सुद्धा वारंवार केलेली आहे। तसेच डिजिटल मीडिया जसे की ट्विटर म्हणा, ईमेल म्हणा किंवा व्हॉट्सॲप म्हणा, याच्याद्वारेसुद्धा ही मागणी अभियोगधारक लावून बसलेले आहेत, यांचा प्रयत्न सुरूच आहे। परंतु याबाबत या कालखंडात सध्याच्या कालखंडात कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया या शिक्षक भरतीला मिळालेली नाही आहे। कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे आपलं राज्य आर्थिक संकटात सापडलेलं आहे आणि शासनाने नवीन सरळ सेवा भरती बंदीचे आदेश दिलेले आहेत, परंतु पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेली शिक्षक भरती ही जागतिक महामारीपूर्वी सुरू झालेली असून सदर ऑनलाईन भरती प्रक्रियेची फक्त पुढील निवड यादी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे, गरजेचे आहे।
सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले आहे. या कारणाने आम्ही सर्व अभियोग्यधारक एक वर्ष विनावेतन काम करण्यास देखील तयार आहोत, अशी ग्वाही शासनाला देऊनही शासन शिक्षक भरतीची पुढील निवड यादी जाहीर करण्याची सकारात्मकता का दाखवत नाही. सदरील भरती प्रक्रिया ही डिसेंबर 2017 पासून रखडत असून असल्या कारणाने आमच्यापैकी बहुतेक अभियोग्यताधारकांची वयोमर्यादा संपणार असून गुणवत्ता असून देखील त्यांच्यावरती बेरोजगारीची वेळ येऊ शकते. तरी सर्व अभियोग्यताधारकांची शासनास नम्र विनंती आहे की शिक्षक भरतीची पुढील निवड यादी लवकरात लवकर जाहीर करा व ह्या कोरोनासारख्या महामारीमध्ये राज्यसेवा करण्याची आम्हा गुणवत्तापूर्ण बेरोजगारांना संधी द्या, अशा मागण्या अभियोग्यताधारकांनी केलेल्या आहेत. मेड इन चायना वस्तूबाबत आपल्या सर्वांना माहिती आहे की नो गॅरंटी नो वॉरंटी. मग राज्य सरकारचा शिक्षक भरतीचा हा वादा मेड इन चायना होता का, असा सवाल अभियोग्यताधारकांमधून करण्यात येत आहे ट्विटरच्या माध्यमातून. सर्व अभियोग्यताधारकांनी एकजुटीने आणि एक दिलाने प्रयत्न जर केले तर त्यांच्या प्रयत्नांना निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जोडलेले राहा आणि त्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.